राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी निवडणूक सुरू आहे। बीडच्या पाटोद्यातील मतदान केंद्रावर राडा झाला, पोलिसांची पोलिंग एजंटला मारहाण, आमदार सुरेश धस यांच्या समोरच मारहाण झालेली आहे। पोलीस आणि कार्यकर्ते भिडले, तब्बल 10 ते 12 मिनिटे हा राडा सुरू होता। 78 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी रविवारी राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदान सुरू आहे। आमदार सुरेश धस यांच्या समोर मारहाण झाली, पोलीस आणि कार्यकर्ते भिडले, वातावरण त्यामुळे पाटोद्यात चिघळलं। 10 ते 12 मिनिटे हा राडा सुरू होता। राज्यामध्ये 78 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदान सुरू आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदान सुरू आहे। बीडच्या पाटोद्यात सुद्धा मतदान सुरू असताना मतदान केंद्रावर राडा झाला। या अगोदर येवल्यामध्ये आपण पाहिलं की वाद वाढला होता, पोलिसांनी मध्यस्थी केली, मतदानाचं ठिकाण सुद्धा बदलवलं गेलं। आता बीडच्या पाटोद्यामध्ये मतदान केंद्रावर राडा झाला, पोलिसांची पोलिंग एजंटला मारहाण, आमदार सुरेश धस यांच्या समोरच ही मारहाण झाल्यानं धस समर्थक चिडले, त्यांनी संताप व्यक्त केला। 10 ते 12 मिनिटं हा राडा सुरू होता। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झालेला आहे। बीडचे आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आमच्यासोबत जोडले गेले। हा राडा शांत झाला का, वाद मिटला का, पोलिसांनी मध्यस्थी केली किंवा पोलिसांच्या आक्रमक धोरणामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला? मनोज सर, एकंदरीत बघितलं तर हे पंचायत समिती बाजार समिती संदर्भामधले हे निवडणुकी होती आणि पाटोद्यामध्ये आटीतरीची निवडणूक ही म्हणावं लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये कुठल्या कारणास्तव पोलीस आणि पोलिंग एजंट मध्ये वाद झाला हे समजू शकलं नाही। मात्र पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप जे आहे ते कार्यकर्त्यांनी ठेवलेला आहे, त्याच्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा या ठिकाणी झाल्याचं चित्र पुढे येत आहे। एकंदरीत 10 ते 12 मिनिटं या मतदान केंद्रावर जो आहे तो राडा चालत होता आणि लोकप्रतिनिधी सुरेश धस यांच्या समोर ही पोलिसांनी मारहाण केली होती, त्याच्यामुळे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाल्याची स्थिती होती। पोलिसांनी नंतर जे आहे ते दिलगिरी व्यक्त केल्याचं सांगण्यात येते कार्यकर्त्यांकडून की पोलिसांनी आमची दिलगिरी व्यक्त केली त्या आणि दिलगिरी व्यक्त केल्यानंतर कुठं ना कुठं हे वातावरण शांत झालंय आता। आणि मतदान केंद्र संदर्भामध्ये हलवण्याच्या संदर्भामध्ये देखील कार्यकर्त्यांची चर्चा पोलीस करत असल्याचं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले। म्हणून सर,